नमस्कार मंडळी, मी तुमचं नाटा मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, सध्याचा जमाना आहे तो म्हणजे रिमेकचा, आणि या गोष्टीपासून मराठी सिनेमा सुद्धा वंचित राहिलेला नाहीये. कारण अलीकडचे बरेच मराठी सिनेमे हे कन्नड, तमिळ, तेलुगू याचे रिमेक आहेत. हे तुमच्याचमुळे, आपल्या परिवारामुळे मला कळतं. मला त्याची इन्फॉर्मेशन नव्हती, पण हल्ली बऱ्याचशा कमेंट्समध्ये यायला लागलंय की अमुक अमुक सिनेमा कन्नडचा रिमेक आहे, अमुक अमुक सिनेमा तमिळ सिनेमाचा रिमेक आहे. सो या सिनेमामध्ये सगळ्यात जास्त मार कोणी खाल्ला असेल, म्हणजे मराठी चित्रपटाने तर खाल्लाच आहे, कारण बरेचसे मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिला वीकेंड सुद्धा पार करत नाहीत, अनफॉर्च्युनेटली असं म्हणावं लागतं. पण ज्या बॉलिवूडच्या सिनेमांकडनं आपल्याला फार अपेक्षा असते, ते सगळे रिमेक सिनेमे तोंडावर पडतात. म्हणजे अलीकडे रिमेक करणं एखादा सिनेमा म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारण्यासारखं झालेलं आहे, खास करून जर तुम्ही हिंदी सिनेमा बनवत असाल तर. कारण फ्रेम टू फ्रेम हल्ली रिमेक केला जातो, कुठल्याही प्रकारचे त्याच्या स्टोरी चेंज किंवा कल्चरल अडॅप्टेशन ज्याला आपण म्हणू तसं केलं जात नाही. आणि लॉकडाऊनमुळे साऊथ इंडियन सिनेमाचं हिंदी डबिंग पार्ट सेक्टर जे आहे त्याला खूप डिमांड आलेली आहे, आणि लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांनी साऊथ इंडियन सिनेमे बघितले आहेत. आणि खास करून अनेक लोक, मग ते आपल्या महाराष्ट्रातले असतील किंवा नॉर्थ एरियामधले असतील, प्रत्येकाला साऊथ इंडियन सिनेमाची आणि तिकडच्या हिरोजचं आकर्षण वाटू लागलंय. हे लॉकडाऊन नंतर जर तुम्ही युट्यूबवरचे सगळे साऊथ इंडियन मूवीज वरचे जर रिव्ह्यूज बघितले तर त्याच्यावरनं तुम्हाला कळेलच. आणि मग शेवटी असं होतं, अरे हा सिनेमा आता ऑलरेडी आपण बघितलाय, पुन्हा एकदा कशाला बघायचा, खास करून आत्ताच्या सीनमध्ये जेव्हा आपल्याला महिन्याभरातच त्या सिनेमाचा ओटीटी ऑफिशियली रिलीज बघायला मिळतं, तेव्हा त्यामुळे उगाच कशाला हजार रुपये खर्च करायचे. हा अॅटिट्यूड प्रत्येकाचा झालेला असतो. बट रिमेकच्या बाबतीत एक माणसानी अख्खं हिस्ट्री बदलली आहे, आणि तो माणूस म्हणजे आपला सिंघम अजय देवगण. आणि त्यामागचं कारण म्हणजे दृश्यम टू. जर तुम्ही दृश्यम टू मल्याळम सिनेमा जो होता तो ओरिजिनल जर बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की त्याचं जे हिंदी व्हर्जन होतं त्याच्यात अनेक चेंजेस केले गेले होते. म्हणजे खास करून अक्षय खन्नाची जी भूमिका होती ती ओरिजिनल सिनेमामध्ये अजिबात तेवढी नव्हतीच, त्याला तेवढं इम्पॉर्टन्स नव्हतं. पण याच्यात खूप सारे चेंजेस करून आपल्याला दृश्यम टू बघायला मिळाला होता. आणि दृश्यम टू ची पब्लिसिटी सुद्धा अजय देवगण आणि संपूर्ण टीमनी केली नव्हती, पण त्यानंतर सुद्धा पहिल्या दिवशी फक्त 15 करोडची ओपनिंग अजय देवगणच्या मूवीला मिळाली होती. बट माउथ पब्लिसिटी नंतर या सिनेमानी जगभरात जवळजवळ 350 कोटींचा गल्ला कमवलेला आहे. सो हा एक चांगला धंदा आहे. आणि आता याच पावलावर पाऊल ठेवून पुन्हा एकदा एक रिमेक सिनेमा अजय देवगण घेऊन येतोय. ऑब्व्हियसली ज्या सिनेमाचा रिमेक केला होता तो एक तमिळ सिनेमा होता, त्याचं नाव होतं कैथी. आता ज्या सिनेमाचा रिमेक करण्यात आलाय त्याचं नाव आहे भोला. बट जर तुम्ही कैथी बघितलं असेल, मी तर सुपर फॅन आहे कैथीचा, जर तुम्ही कैथी बघितला असेल आणि जर भोलाचा ट्रेलरच तुम्ही बघितला असेल तर ट्रेलरवरनच तुमच्या असं लक्षात येईल की याच्यात सुद्धा बरेचसे चेंजेस केले गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, जी भूमिका आता तब्बू करते ती त्या याच्यात ओरिजिनल कैथीमध्ये एक पुरुष करत होता, या रिमेकमध्ये मिस कन्फ्युज झालं. ओरिजिनल रिमेक असं करत करत रिमेकमध्ये अजय देवगणनी महादेवाचा म्हणजे आपल्या शंकर देवांचा एक वेगळा अँगल आणलेला आहे. आणि त्या अँगलमुळे खास करून नॉर्थ साईडला जी लोक आहेत ती या डिव्होशनल अँगलकडे जास्त अट्रॅक्ट होतील. कारण या डिव्होशनल अँगलमुळे ही एक ऍक्शन डिव्होशनल सिनेमा असं याला एक टर्म करण्यात येईल. त्याचबरोबर अभिषेक बच्चनचा सुद्धा एक कॅमिओ आहे असं म्हटलं जातं. त्याचा काहीतरी हात सुद्धा आपल्याला त्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला होता. ट्रेलरमध्ये लेपर्ड का चीता ते सुद्धा होतं. सो बरेचसे चेंजेस या सिनेमामध्ये केले गेलेले आहेत हे आपल्याला ट्रेलरवरनं कळतंय. आता ज्या प्रमाणात ट्रेलरला व्ह्यूज येतील अशी अपेक्षा होती आणि असं वाटत होतं की कदाचित हा पठाणचा सुद्धा रेकॉर्ड तोडेल, व्ह्यूजच्या बाबतीत तसं झालेलं नाहीये. कारण अजय देवगण तसा एक अंडररेटेड, एक अंडरडॉग हिरो आहे आपल्या बॉलिवूडमधला, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याचं जे आहे पी आर आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात विश्वास नसतो, तो स्वतःचं काम करतो आणि मेरा काम ही जवाब देगा असं त्याचा एक काहीतरी अॅटिट्यूड असतो. सो हा सिनेमा भरपूर याच्यात व्हीएफएक्स केले गेलेले आहेत, भरपूर ऍक्शन सीन्स आहेत. फ्रँकली स्पीकिंग, ज्या टाईपचा ऍक्शन सीन याच्यात आपल्याला बघायला मिळतात, मी त्याचा एवढा चाहता नाहीये. मला ते आधीची आपली 90s मधली भिशुम भिशुम वाली जी मारामारी होती किंवा आता जॉन विक मध्ये ज्या प्रकारची मारामारी बघायला मिळाली होती ते जास्त आवडतं. की जरा रिअलिस्टिक वाटतं, असं नाही की एक बाईक, एक ट्रकवरनं बाईकवर उडी मारतोय, बाईक मग कुठेतरी जीपमध्ये जाते, जीपमधनं त्या काचेतनं माणूस बाहेर येतोय आणि पुन्हा तो ड्रायव्हर सीटमध्ये बसतोय. अशा टाईपचं मी तरी फॅन नाहीये, पण अलीकडचा ट्रेंड बघून अनेक लोकांना अशा प्रकारचे ऍक्शन सीन्स आवडतात हे मात्र नक्की. आता आपल्याला जो प्रश्न पडला होता की ऍडव्हान्स बुकिंग नक्की या सिनेमाचं किती झालंय, तर हा सिनेमा आयमॅक्स मध्ये आणि 2D मध्ये 3D मध्ये बघायला मिळणार आहे. सो आजपर्यंत
हालांकि रामनवमी हा सिनेमा रिलीज होतोय 30 तारखेला, सो त्या सुट्टीचा सुद्धा फायदा या सिनेमाला मिळेल. बट 31 तारखेपासून आयपीएल सुरू होत आहे, सो संध्याकाळचे शोज आणि खास करून सॅटर्डे संडेला दोन दोन आयपीएलचे मॅच चालू असताना या सिनेमाच्या तिकीट विक्रीवर नक्कीच त्याचा प्रभाव पडेल. आतापर्यंत 2 दिवस असताना या सिनेमानी जवळजवळ 15,000 तिकीट्स विकलेले आहेत आणि त्याचं ओव्हरऑल कलेक्शन 50 लाख ते 1 करोडच्या मध्ये आहे, जे कमी आहे नो डाऊट, कारण आतापर्यंत जो एक मोठा बॉलिवूड सिनेमा यावर्षी आला होता त्याच्या आधी तो म्हणजे तू झुटी मैं मक्कार, त्यांनी ऍडव्हान्स बुकिंगमध्ये 3.5 कोटींचा गल्ला कमावला होता. आता आशा करूया अजून 2 दिवस बाकी आहेत, सो 2 दिवसांमध्ये अजय देवगण साधारणपणे 3 ते 5 कोटींचा ऍडव्हान्स बुकिंग करेल आणि त्यानंतर 1.20 कोटींचं फर्स्ट डे कलेक्शन होईल असं अपेक्षा करूया. तुम्हाला बोलाकडनं किती अपेक्षा आहे ते कमेंटच्या माध्यमात कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.